रात्री उशिरा वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरडाओरड सुरू असल्याने शेजाऱ्याने आरडाओरड बंद करण्यास सांगितल्याच्या रागातून राऊत मळ आडगाव शिवार येथे एका राऊसवर चौघा जणांनी दगडफेक करत नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे, ज्यात काही इसम हे दगडफेक करत असल्याची दिसून येत आहे. यावत आडगाव पोलिसात चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या राऊतमाळा गणेश संकुल म्हाडा बिल्डिंग शेजारी आडगाव येथे फिर्यादी गणेश शंकर जिंजरडे आणि संशयित हे शेजारी राहतात. संशयित आरोपी यांच्या घरी रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्र जास्त झालेली असताना व आरडाओरड सुरू असल्याने फिर्यादी जिंजरडे यांनी त्यांना रात्र जास्त झालेली असल्याने आरडाओरड करू नका असे समजून सांगितल्याचा राग आल्याने संशयित अभिषेक ऋषिकेश मयूर प्रतीक यांनी गणेश जिंजरडे यांच्या घरावर दगडफेक करत घराचे नुकसान केल्याची फिर्याद आडगाव पोलिसात देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आडगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.